आवळा लागवड आणि उत्पादन। हवामान आवळा हे समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधातील फळपीक असले तरी उष्ण वाळवंटी कोरडे वारे तसेच धुके या झाडास सहन होत नाही। जेथे उन्हाळा व हिवाळ्यातील फरक स्पष्ट अशा ठिकाणी आवळ्याची लागवड होते। मोठी झाडे कडक उष्ण तापमान व अतिशय गोठवणारी थंडी सहन करू शकतात। 3-4 वर्षे वयाची झाडे अशा प्रतिकूल हवामानात तग धरत नाहीत। फळावर आलेल्या झाडावरही फुले येण्याच्या काळात उष्ण वारे वाहिल्यास फुले झडतात व फळधारणा कमी होते। उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील हवामान आवळ्यांना छान मानवते। एखाद्या हंगामात कडाक्याची थंडी पडते, त्यावर्षी येणाऱ्या हंगामात बहार फारच कमी लागतो। जमीन अनेक प्रकारच्या जमिनीत याची चांगली वाढ होते। खाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा आवळ्याची लागवड चांगली होते। आवळ्याचे झाड अत्यंत काटक लाभदायक फळझाड आहे। त्याला अत्यंत हलकी व गाळाची बरड मुरमाड विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जमिनीत क्षार वाढते आहे, जमिनीचा सामो 9 पर्यंत वाढला असला तरी अशा जमिनीत आवळा वाढू शकतो व बऱ्यापैकी उत्पादने देऊ शकतो। फक्त चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आवळ्याची लागवड होऊ शकत नाही किंवा पीक येऊ शकत नाही। उत्तर प्रदेश, उत्तर भारतात व इतर राज्यात मोठ्या प्रमाणावर आवळा लागवड केली जाते। इतर प्रदेशातील फळ संशोधन केंद्र फैजाबाद। उत्तर प्रदेशातील फळ संशोधन केंद्र फैजाबाद येथील संशोधनावरून असे आढळून आले आहे की आवळ्याची लागवड कोरडवाहू शेतात खारवट जमिनीत केली असता वाढ चांगली होते, फळेही भरपूर मिळू शकतात। तसेच आवळा झाडाची लागवड शेताच्या बांधावर नाल्याच्या कडेने देखील करता येणे शक्य आहे। मध्यम ते हलकी उथळ बरडी व मुरमाड जमिनीतही आवळा लागवड करता येते। आवळ्याच्या लागवडीयोग्य जाती गावटी। या आवळ्याचे झाड गावांच्या आसपास असते म्हणून त्याला गावटी आवळा म्हटले जाते। फळांचा आकार मध्यम थोडा मऊ मासल असतो। फळे चवीला चांगली चविष्ट थोडी तुरट आंबट असते। रानटी आवळ्याचे झाड जंगलात किंवा गावापासून खूप दूरवर असते। फळांचा आकार खूप लहान असतो। फळामध्ये बीचा आकार मोठा असतो। फळ थोडे कठीण असते। गावरान ही जात सर्वसाधारण डोंगराळ भागात पाहावयास मिळते। या जातीच्या आवळ्यांचा आकार लहान असून सर्वात चविष्ट असतो। त्याला डोंगरी आवळा सुद्धा म्हणतात। बनारसी ही जात उत्तर प्रदेशातील उत्तम फळे देणारी असून या जातीची फळे आकाराने मोठी पिवळसर रंगाची असतात। वजन 35 ते 40 ग्रॅम असते। किलो साधारण 40 फळे बसतात। ही फळे मुरब्बा व लोणचे यासाठी उत्तम आहे। या फळांना फळ प्रक्रियेसाठी जास्त मागणी आहे। शेतकऱ्यांसाठी ही जात जास्त उत्पादन देणारी आहे। चाखिया या जातीची फळधारणा सर्वात चांगली असते। झाडाचा विस्तार पण भरपूर असतो। फळे मध्यम आकाराची असून फळे थोडी पसरट दिसतात। फळांचा रंग हिरवट थोडा फिकट असतो। फळे फांदीला घट्ट पकडून असतात। जास्त गळती होत नाही। वजन साधारणतः 25 ते 30 ग्रॅम असते। अपक व फळांची गळ होत नाही। ही जात नियमित भरपूर उत्पन्न देणारी जात आहे। या फळांचा टिकाऊ पदार्थासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो। कृष्णा या जातीच्या झाडांचे फळे लालसर झाक असलेली दिसतात। आकार मध्यम ते मोठा असतो व वजन साधारणतः 30 ते 40 ग्रॅम असते। चवीस थोडे कडवट व जास्त तुरट असते। रंग पिवळा व उघडल्यावर लाल छटा दिसते। फळावर 7 ते 8 पट्टे असतात। फळे कोणाच्या आकाराची। फळांचा गर तंतुरहित नीम पारदर्शक व आकर्षक असतो। या फळाची जात प्रक्रियेसाठी उत्तम असते। या फळांना बाजारपेठेत जास्त मागणी असते। लागवडीसाठी जास्त योग्य व फायदेशीर आहे। कांचन या जातीची फळे लहान व मध्यम आकाराची असून भरपूर फळे देणारी असते। फळांची साल मऊ असून
पिवळ्या रंगाचे असतात। लोणचे, सुपारी, त्रिफळा चूर्ण इत्यादींसाठी ही फळे चांगली असतात। फ्रान्सिस, हाथीजोर या जातीची फळे मोठ्या आकाराचे असून भरपूर फळे देणारी जात आहे। रंगाने हिरवट पिवळसर दिसतात। गर जास्त असून बी लहान असतात। मुरंबा, लोणचे, च्यवनप्राश, चूर्ण इत्यादीसाठी चांगली असते। नरेंद्र देव आवळा या जातीच्या आवळ्याचे चकीय या जातीपासून संशोधित केले आहे। फळांचा आकार मध्यम असून दिसायला चमकदार, आकर्षक, गोल असून हिरवट पिवळसर रंगाचे असतात। फळे रेषारहित असते। या फळांचे कँडी, मुरुंबा बनवण्यासाठी वापरले जातात। या जातीच्या फळांची मागणी जास्त असल्याने जास्तीत जास्त लागवड पाहावयास मिळते। शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणारी जात आहे व कृषी विद्यापीठाने लागवडीसाठी या जातीची शिफारस केलेली आहे। नरेंद्र आवळा 7 या जातीचे झाडे सरळ वाढतात। ही जात फ्रान्सिस जातीच्या आवळ्यापासून संशोधित केलेली आहे। या जातीला 3 ते 4 वर्षामध्ये भरपूर फळे येण्यास सुरुवात होते। फळे मोठ्या आकाराची असतात। 40 ते 50 ग्रॅम प्रति फळ असते। फळांचा आकार लंबगोलाकार असून रंगाने पिवळसर व पारदर्शक असतात। फळांच्या गरामध्ये रेषा अजिबात नसतात। या फळांचा उपयोग च्यवनप्राश व जाम तयार करण्यासाठी केला जातो। या जातीच्या फळांना खूप मागणी असते। लागवडीसाठी फायदेशीर असते। आनंद आवळा 1 या जातीची उत्पादन क्षमता चांगली आहे। या जातीचे फळ मोठ्या आकाराचे असतात। कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली जात आहे। फळे आकर्षक असून पारदर्शक, फळातील गर रेषारहित दिसतात। एका फळाचे वजन साधारणतः 35 ते 40 ग्रॅम असते। याचा उपयोग च्यवनप्राश, मुरुंबा, लोणचे, आवळा केसदेल इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। शेतकऱ्यांसाठी उत्पन्न देणारी जात आहे। आनंद आवळा 2 ही जात उत्पादनासाठी खूप फायदेशीर आहे। या जातीच्या झाडांची उंची मध्यम असते। खोडांची साल भुरक्या रंगाची असून पाने निळसर रंगाची व फळे 45 ते 50 ग्रॅम वजनाची असतात। आकाराने गोल, अर्धपारदर्शक असून थोड्या निळ्या रंगाचा रेषाहीन असतो। उत्पादन क्षमता साधारणतः 125 ते 150 प्रति झाडापासून मिळते। चवीला तुरट व थोडा गोड लागतो। NAS 7 ही नवीन जात विकसित केलेली आहे। या जातीचे विशेष म्हणजे जास्तीत जास्त फळे साधारणतः 200 ते 250 किलो उत्पन्न देणारे आहे। हे फळ मोठ्या आकाराचे असून मासळ व मऊ आहे। त्यातील बी अगदी लहान असते। शेतकऱ्यांसाठी जास्त उत्पादन देणारे जात आहे। राम आवळा ही जात महाराष्ट्रातील स्थानिक असून इतर जातीच्या झाडापेक्षा ठेंगणे व दिसायला लहान असते। फळांचा आकार गावरान फळापेक्षा थोडा मोठा असतो। लहान मध्यम आकाराचे फळे रसदार असून कमी तुरट असतात। आवळा लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत। आवळा पिकाचे मिश्र पद्धतीने भाग करताना जमिनीची पाहणी करणे, लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावे, वखरणाच्या 2 पाळ्या देऊन जमीन सपाट करावे, भुसभुशीत करावे, जमिनीची निवड केल्यावर जमिनीत चढ उतार लक्षात घेऊन भाग पाडावेत। उताराची जमीन असल्यास समान उंचीवर बडिंग करून बांध करून भाग पाडल्यास जास्त सोयीचे होते। जमिनीची आखणी करून 7.2 मीटर फूट अंतरावर शक्यतो कंटूर मार्किंग करून त्यावरून 3.6 मीटर अंतरावर 0.75 × 0.75 × 0.75 मीटर मापाचे खड्डे उन्हाळ्यापूर्वी खोदून घ्यावेत। हे खड्डे 15 दिवस उन्हामध्ये तापू द्यावेत। पावसाळ्याचे पहिले पाणी खड्ड्यात साचलेले 2-3 वेळेला काढून टाकावे। नंतर खत मातीने भरून घ्यावेत। प्रत्येक खड्ड्यासाठी भरताना तळाला 25 किलो शेणखत अधिक 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 300 ग्रॅम युरिया अधिक 100 ग्रॅम 10% BSC भुकटे व 2 गमेले पोयटा माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरावा। पावडर टाकल्यामुळे उदई किंवा मुंग्यांपासून रोपांचे संरक्षण होते। खड्डे भरल्यानंतर जुलैमध्ये जोमदार वाढीचे निरोगी
रोप खड्ड्यात मध्यभागी लावावे. रोपे संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी 1-2 तास आकाश ढगाळले असताना लावावीत. रोप लावताना रोपाभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. रोपांना काठीचा आधार द्यावा, म्हणजेच पाण्याने रोपे कोलमडणार नाहीत. मध्यभागी लावलेल्या रोपांच्या भोवती माती दाबून द्यावी. आधार देण्यासाठी जमिनीत घट्ट गाडावीत, म्हणजेच पाण्याने वाऱ्याने रोपे कोलमडणार नाहीत. जनावरापासून रोपांचा बचाव करण्यासाठी काटेरी कुंपण घालावे. पावसाळ्यामध्ये 15 दिवस 1 महिना पाण्याचा तुटवडा पडल्यास रोपांना पाणी देण्याची काळजी घ्यावी. ओलिताची सोय शक्य असल्यास करावी. ओलावा टिकावा म्हणून पालापाचोळ्याचा उपयोग आच्छादन म्हणून करावा. ठिबक सिंचन पद्धतीने किंवा मडका पद्धतीने प्रत्येक झाडाला पाणी द्यावे. आवळ्याची अभिवृद्धी. आवळा झाडाची अभिवृद्धी साधारणतः बियापासून करतात. बियापासून रोपे करून लागवड करणे अशा झाडाला कमी प्रतीची फळे येतात. त्यासाठी अभिवृद्धी शाखीय म्हणजे सुधारित कलम पद्धतीने करण्यात येते. यामध्ये भेट कलम डोळावरून, शेंडा कलम करून, मृदुकाष्ट कलम रोप कायम ठिकाणी वाढवून त्यावर स्वयंभू इन सिटू पद्धतीने कलम करून लागवड करणे. या 3 पद्धतीपैकी नेमकी कोणती पद्धत निवडावी हे स्थानिक परिस्थितीनुसार तसेच उपलब्ध बाबीवरून ठरवावे. साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये कलम तयार करण्यासाठी उपलब्ध होतात. कलम तयार करताना भरपूर उत्पादन देणारी, उत्कृष्ट फळे देणाऱ्या जातींच्या झाडांची निवड करावी. मातृवृक्षावरील जास्तीत जास्त मादी फुले असणाऱ्या फांदीपासून कलम कांड्या काढाव्यात, म्हणजेच नवीन तयार होणाऱ्या कलमावर फुलोऱ्यांच्या काळात मादी फुलांचे प्रमाण वाढून भरघोस उत्पादन मिळेल. भरघोस उत्पादन देणारी झाडांची कलमे केल्यानंतर या झाडांच्या भोवती अशा रीतीने मांडव तयार करावा की जेणेकरून सर्व बाजूस कलमे बांधता येतील. फांदींच्या शेंड्यापासून अंदाजे 40 ते 50 सेंटीमीटर ते मागील भाग निवडून पाणी काढून कलम व रोपे फांदीवर 5 ते 6 सेंटीमीटर लांबीचा काप घ्यावा. तो काप घेताना अशा पद्धतीने घ्यावा की कलमांच्या फांद्यावरील काप व रोपांचा बांधा हा एकमेकावर व्यवस्थितपणे बसवून कलमाचा जोड पॉलिथिनचे पट्टीने व्यवस्थित बांधावा व खुंट रोपास पाणी द्यावे. अंदाजे 2 ते 3 महिन्यानंतर कलमाचा जोड पक्का होईल. 4 महिन्यानंतर पहिला काप मातृवृक्षाच्या फांदीवर थोडासा खाली 1/2 फांदीच्या जाळीचा आकाराचा घ्यावा. हाच काप 2 आठवड्याने फांदीच्या जाळीच्या आकाराच्या निम्म्यापर्यंत करावा. त्यानंतर 2 आठवड्याने हा काप पूर्ण घेऊन कलम मातृवृक्षापासून अलग करावे. तयार झालेली कलमे सावलीत ठेवून त्याची जोपासना करावी. पावसाळ्यातही अशी कलमे करता येतात. त्यासाठी जून जुलैपासून ते सप्टेंबर ऑक्टोबर हा कालावधी सोयीचा ठरतो. तथापि जोराचा पाऊस पडण्याचा काळ हानिकारक ठरतो. विशेष काळजी: कलमे करण्यापूर्वी रोपांची वाढ जोमदारपणे व्हावी, त्यासाठी त्यामध्ये पाणी, फांद्या व मुळांची पण जोमदार वाढ व्हावी. यासाठी प्रत्येक रोपांना सेंद्रिय खताचा वापर करावा. पाऊस नसेल तर पाणी द्यावे. कलमे करण्यासाठी डोळकांड्या काढतानाही काळजी घ्यावी. व्यवस्थित कलमे बांधावीत. कलमे करण्यात येणाऱ्या अडचणी: खात्रीच्या जातीची व भरघोस फळे देणारी कलमे सहजासहजी मिळत नाहीत. कलमे ज्या महिन्यात करणे सोयीचे असते त्यावेळी वेळेवर व हवी तेवढी मिळत नाहीत. कलम करण्याचे प्रशिक्षण नसते. कलमे महाग पडतात. कलमे करण्यासाठी माळी वेळेवर मिळत नाही. आवळ्यासाठी खते व पाणी व्यवस्थापन: सर्वसाधारणपणे चांगल्या जमिनीत लागवड केलेल्या आवळ्याचे वाढलेल्या झाडांना वेळोवेळी पाणी देण्याची आवश्यकता नसते. परंतु 2 ते 3 वर्षापर्यंत अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांची रक्षण करावे लागते. आवळा हे कोरडवाहू पीक असले तरी त्यापासून उत्पादन मिळण्यासाठी खत पाणी गरजेचे आहे. उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे. लहान रोपांचे मुसळधार पावसापासून उन्हाळ्यात उष्ण वारे व हिवाळ्यात थंड वारे यापासून गवती छप्पर बांधून पहिली 3 वर्षे संरक्षण करावे. ज्या ठिकाणी चांगल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरते अशा ठिकाणी आवळ्याचे उत्पादन मिळू शकते. पण कमी पाऊस, उशिराने येणारा पाऊस किंवा पावसाची पाणी वाहून जाणे असे घडल्यास
आवळ्याचे उत्पादन घडते. त्याकरता आवळा बागेस ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देता येते. मडका पद्धतीने क्षारयुक्त जमिनीत थोड्या पाण्याचे सिंचन करावे, कारण आवळ्याला क्षारयुक्त पाणी उपयोगाचे नाही. प्रत्येक झाडाच्या आवळ्यामध्ये आच्छादन टाकून जमिनीत मुरलेल्या पाण्याचे बाष्पीकरण पूर्णपणे थांबवणे अत्यावश्यक असते. आच्छादनासाठी उसाचे पाचट, कडब्याचे तुकडे, वाळलेले गवत, गव्हाचे शिल्लक काळ, लाकडाचा भुसा, भाताचा पेंडा इत्यादी वापरता येईल. बागेला पाण्याची गरज साधारणतः सप्टेंबर शेवट किंवा ऑक्टोबर पासून लागते. या पद्धतीने झाडांचे मुळे पाण्याच्या दिशेने वाढतात, फांद्या पाने टवटवीत राहतात. पूर्ण वाढीच्या प्रत्येक झाडास 2.5 किलो बायोमिल अधिक 2.5 किलो लिंबोळी पेंड आणि 20 किलो कंपोस्ट खत घालावे. शक्यतो शेणखत व कुजलेले सेंद्रिय खत वापरावे. गांडूळ खत वापरावे. प्रथम आळ्यातील जमिनीवर 10 ते 12% BSC पावडर टाकावे व त्यावरील कोणतेही एक आच्छादन वापरावे. फळझाडाची लागवड केली असल्यास शासनाने दिलेल्या अनुदानाचा लाभ घेता येईल. आंतरपिके. आवळा हा बहुवर्षीय फळपीक आहे. सुरुवातीच्या 4 ते 5 वर्षाच्या काळात 2 झाडांच्या मध्ये केवळ पावसावर येणारी पिके खरीप मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळा, घेवडा, वाटाणा, गवार, चवळी इत्यादी घ्यावीत. मसाल्याची पिके हळद, कांदा, लसूण, आले, धने, मेथी, ओवा ही पिके घेता येतात. तसेच आवळा लागवड 7 मीटर बाय 7 मीटर केल्याने 2 झाडांमधील अंतर लक्षात घेता शेवगा किंवा हदगा हदग्याची झाडे लावता येतात. साधारणतः शेवग्याची पीक हे 6 महिन्यात येण्यास सुरुवात होते. हदग्याचे उत्पादन 1 वर्षात सुरू होते, त्यामुळे सुरुवातीच्या वर्षभराच्या काळातही उत्पादन घेता येईल. तसेच पुढेही अपेक्षित उत्पादन मिळवता येईल. आवळ्यावरील रोग आणि कीड नियंत्रण. आवळा हे फळझाड कोणत्याही रोगास बळी पडत नाही, परंतु काही ठिकाणी काही रोगांचे प्रमाण पिकास नुकसानकारक ठरते. आवळ्यावर काही वेळ खोडकीड, साल खाणारी आळी, अलीकडे आवळ्यावर तांबेरा, आवळ्यावरील मावा, फळकूस, किडीचा पतंगकिडी, बुरशी इत्यादी रोगामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. झाडावर पानाफळावर परिणाम होतो. आवळ्यावरील तांबेरा या रोगाचे लक्षण व नियंत्रण. पानावर काळसर रंगाचे लहान डाग जवळजवळ पसरताना आढळतात. नंतर त्यांचा रंग बदलतो, भुसकट तपकिरी दिसतो. तसेच फळावर काळे डाग पडायला सुरुवात होते. जसजसे फळे वाढायला लागतात तसतसे डाग आतल्या पूर्ण फळाला घेरतात. हा रोग बुरशीजन्य जीवाणूंचे जाळे तयार करते. त्यात वाढ झाल्यानंतर ती फुटून बीजाणू बाहेर पडते व फळांचा आकार बदलतो. त्यावर सेंद्रिय पद्धतीने गायीच्या गोमूत्राची पाण्यात टाकून फवारणी करून करावी, म्हणजे झाडाची वाढ निरोगी होईल. साल खाणारी आळी. आवळ्याच्या झाडाची व्यवस्थित देखभाल न करणे, वाळलेली पाने, फांद्या सडलेली पाने, फांद्या झाडावर वेगळी काढून टाकावी. साधारणतः मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साल खाणारी आळीचा पतंग निघतो. पतंग वाढत जातो. पतंग मधील अंडी घालताना व अनेक आळ्या तयार होतात. या आळ्या झाडाच्या फांद्यावरील साल खाते. यामध्ये वाढ झाल्यास झाडांची वाढ थांबते, त्यामुळे फुले फुले कमी प्रमाणात येतात. विशेषतः ही बिळे फांद्यांच्या बोचक्यात असतात, त्यामुळे नवीन फूट मरते व झाड अशक्त होत जाते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. नियंत्रण. वेळेवर फवारणी करणे. बागेत झाडावर सडलेली पाने फांद्या काढून टाकणे. झाडावरील आळ्या जेवढ्या मारता येतील तेवढ्या माराव्यात व बाकी फवारणीद्वारे नष्ट करावेत. जी आळी बोरिया बेसियाना या बुरशीमुळे रोगग्रस्त होते. जैविक बुरशीनाशके ट्रायकोडर्मा, बायोशीड प्लस, बायोविथिस सोपर किंवा निंबोळी अर्क किंवा झिंक सल्फेट याचा फवारा करावा. पाण्यामध्ये द्रावण करून फवारणी करावी. या फवारणीने बऱ्याच प्रमाणात पतंग कमी होतात, उत्पन्नावर परिणाम होत नाही. खोडकिडा. काही वेळा खोडकिडा पाहावयास मिळतो. हे किडे झाडावर खोलवर छिद्र करतात. या छिद्रामुळे झाडे कमजोर होतात व त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. नियंत्रण. खोडकिड्याने केलेले छिद्र साफ करावे व त्यात रॉकेलमध्ये भिजवलेला बोळा खुपसावा. खोडावर बोर्डो पेस्ट किंवा गेरूची पेस्ट किंवा छिद्र ओल्या मातीने बंद करावे किंवा निंबोळी तेल मिश्रित
गेरूची पेस्ट लावावे। 0.05 मोनोक्रोटोफास किंवा 0.05 क्लोरोपायरीफासचे द्रावण घेऊन बिळामध्ये इंजेक्शन देऊन किंवा छिद्राबाहेर चिखलाने बंद करावेत। बायोते सुपरची फवारणी करावी। केसाळ आळी आवळ्यांच्या झाडावर येणाऱ्या रोगापैकी केसाळ आळी आवळ्याच्या झाडाचे पाने खातात। जास्त प्रादुर्भाव असल्यास पूर्ण बांध्या पर्णविरहित करते। केसाळ आळींचे नियंत्रण करणे सहज शक्य नाही, पण नियंत्रणासाठी एंडोसल्फान 0.08% फवारणी केल्यास नियंत्रण करता येते। पाने गुंडाळणारी आळी आवळ्याच्या झाडावर हा रोग पाहावयास मिळतो। पानांच्या पृष्ठभागावर पानांचे गुंडाळे करून आत बसतात व पान आतल्या आत कुरतडतात, पानाला कमजोर करून टाकतात। पान कुरतडून झाल्यावर दुसऱ्या पानाच्या पृष्ठभागावर असे एक एक करून पाने गळायला सुरुवात होते। याचाच परिणाम येणाऱ्या फळावर होतो। फळे कमी येतात। या रोगाला नियंत्रण करण्यासाठी 0.006 मोनोक्रोटोफॉस फवारणी केल्याने या रोगावर नियंत्रण करता येते। मावा आवळ्याच्या झाडावर नवीन पालवी फुटल्यावर पानावर स्थिरावून पानातील पेशीद्रव्य शोषून घेते। झाडाला अन्न पुरविण्याचे काम पेशीद्वारे असते। ह्या रोगामुळे पेशीद्रव्ये कमजोर करते। पेशीद्रव्यांच्या कमजोरीमुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनावर परिणाम होतो। नियंत्रण मावा या किडीवर नियंत्रणासाठी 0.04% फॉस्फामिडोनची फवारणी केल्याने किंवा मोनोक्रोटोफॉसची 0.05% फवारणी केल्याने या रोगावर नियंत्रण करता येते। 0.06 डायमेथोएट कीटकनाशकाची फवारणी करावी। जैविक कीड नियंत्रणासाठी निमार्क 14 PPM निमयुक्त औषधाची फवारणी करावी। हुमणी व वाळवी हा रोग आवळ्याचे झाड लहान असतानाच या रोगाचा प्रादुर्भाव होतो। आवळ्याच्या कलमापासून सुरू होतो। या रोगाच्या केळ्यांचे जमिनीत वास्तव्य असते व आवळ्याची कलम लहान असताना मुळावर उपजीविका करतात। मुळावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे वाळतात। याचे नियंत्रण 12% दाणेदार फोरेट 30 किलो प्रति हेक्टर फवारावे किंवा जमिनीत खोलवर मिसळावे किंवा 10-12% फॉल्डॉल पावडर 130 किलो प्रति हेक्टर जमिनीत खोलवर मिसळावी। शेतातील वाळवी वारुळे नष्ट होण्यास मदत होते। आवळ्यावरील फवारणी ही फवारणी साधारणतः आवळ्याच्या झाडाला फुले येतात त्यावेळी करावी, कारण फुलावर फुलपाखरू गुलाबी नारंगी माशा फिरताना दिसतात। यामध्ये प्रौढ माशी ही फुलांच्या आत अंडी देते। फुलांचे फळामध्ये रूपांतर होते। फळांच्या आत अंडी उबून त्यातून अळी बाहेर पडते। फळातील गर व बी खाते। रंग पांढरा असतो। प्रौढ अळी फळाबाहेर येऊन जमिनीवर पडून कोश तयार करते। कोश अवस्थेत पुढील मौसमाचे फळ येईपर्यंत म्हणजेच 25-30 दिवसाचे हे जीवनचक्र असते। या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास ही अळी फळाला आतमध्ये खाऊन फळ कुजवते। फळांचा आतील भाग सडवते। फळावर फक्त काळसर डाग दिसतो। आतमध्ये आळे असते। कधी बाहेर येते। बाहेर येताना छिद्र लहान असते। हा प्रादुर्भाव देशी जातीच्या फळावर जास्त येतो। आवळा हंगाम उत्पादन तोडणे। आवळ्याच्या झाडाला साधारण 4th year फळे मिळण्यास सुरुवात होते। 4th year 4-5 किलो प्रति झाडास आवळे येतात। 5व्या वर्षी 15-20 किलो, 6व्या वर्षी 100 किलोच्या वर व 7व्या वर्षी 150-200 किलोपर्यंत आवळ्याचे उत्पादन मिळते। एका फळाचे वजन 15-28 ग्रॅम भरते। आवळा झाडाची पाने डिसेंबर जानेवारीमध्ये गळतात। नवीन पाने व फुलोरा मार्च-मे महिन्यात येतो। त्यात नर व मादी अशी 2 प्रकारची फुले असतात। फळे सप्टेंबरपासून ते मार्चपर्यंत मिळत राहतात। आवळ्यामध्ये फुलोरा येऊन ही धारणा होत नाही। याचे कारण म्हणजे फुलात नर व मादी असा भेद असतो। नर फुले वांज असतात। चांगली फळधारणा होण्यासाठी भरपूर फळे देणाऱ्या झाडांचीच कलमे वापरावीत। उन्हाळ्यातील उष्ण वारे व ओलताची कमतरता त्यामुळे सुद्धा फळधारणा होत नाही, म्हणून उन्हाळी मोसमात शक्य त्या पद्धतीने पाणी द्यावे। मडका पद्धतीने ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे। तोडणी आवळ्यांच्या फळाची काळजीपूर्वक तोडणी करावी।
तोडणी करताना जमिनीवर मऊ गवत पसरावे, झाडावर चढून हळूवार फळे तोडावीत अथवा एक एक फांदी हलवून फळे खाली पाडावीत. काढलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत, कापडाने साफ करून सावलीमध्ये सुकवावीत, नंतर जाळीच्या पिशवीमध्ये भरावीत. अशा स्वच्छ व ताज्या फळांना चांगला भाव मिळतो. काही व्यापारी थेट बागेशी संपर्क साधतात, त्यांना मार्केटच्या भावाचा अंदाज पाहून भाव ठरवून बाग विकावे, कारण त्यात आपलाच फायदा असतो. त्यावर सेंद्रिय पद्धतीने गायीच्या गोमूत्राचे पाण्यात टाकून फवारणी करावी, म्हणजे झाडाची वाढ निरोगी होईल. साल खाणाऱ्याळी, आवळ्याच्या झाडाचे व्यवस्थित देखभाल न करणे, वाळलेली पाने, फांद्या सडलेली पाने, फांद्या झाडावर वेगळी काढून टाकावी. साधारणतः मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साल खाणारे आळीचा पतंग निघतो. पतंग वाढत जातो. पतंगमधील अंडी घालताना व अनेक आळ्या तयार होतात. या आळ्या झाडाच्या फांद्यावरील साल खाते. यामध्ये वाढ झाल्यास झाडांची वाढ थांबते, त्यामुळे फुले फुले कमी प्रमाणात येतात. विशेषतः ही बिळे फांद्यांच्या बोचक्यात असतात, त्यामुळे नवीन फूट मरते व झाड अशक्त होत जाते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. नियंत्रण: वेळेवर फवारणी करणे, बागेत झाडावर सडलेली पाने फांद्या काढून टाकणे, झाडावरील आळ्या जेवढ्या मारता येतील तेवढ्या माराव्यात व बाकी फवारणीद्वारे नष्ट करावेत. ही आळी बोरिया बेसियाना या बुरशीमुळे रोगग्रस्त होते. जैविक बुरशीनाशके ट्रायकोडर्मा, बायोशीड प्लस, बायोइथिस सोपर किंवा निंबोळी अर्क किंवा डिंक सल्फेट किंवा झिंक सल्फेट याचा फवारा करावा. पाण्यामध्ये द्रावण करून फवारणी करावी. या फवारणीने बऱ्याच प्रमाणात पतंग कमी होतात, उत्पन्नावर परिणाम होत नाही. खोडकिडा: काही वेळा खोडकिडा पाहावयास मिळतो. हे किडे झाडावर खोलवर छिद्र करतात. या छिद्रामुळे झाडे कमजोर होतात व त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. नियंत्रण: खोडकिड्याने केलेले छिद्र साफ करावे व त्यात रॉकेलमध्ये भिजवलेला बोळा खुपसावा. खोडावर बोर्डो पेस्ट किंवा गेरूची पेस्ट किंवा छिद्र ओल्या मातीने बंद करावे किंवा निंबोळी तेल मिश्रित गेरूची पेस्ट लावावे. 0.05 मोनोक्रोटोफास किंवा 0.05 क्लोरोपायरीफासचे द्रावण घेऊन बिळामध्ये इंजेक्शन देऊन किंवा छिद्राबाहेर चिखलाने बंद करावेत. बायोते सुपरची फवारणी करावी. केसाळाळी: आवळ्यांच्या झाडावर येणाऱ्या रोगापैकी केसाळाळी आवळ्याच्या झाडावर येणाऱ्या रोगापैकी केसाळाळी आवळ्याच्या झाडाचे पाने खातात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पूर्ण पांद्या पर्णविरहित करते. केसाळाळींचे नियंत्रण करणे सहज शक्य नाही, पण नियंत्रणासाठी एंडोसल्फान 0.08% फवारणी केल्यास नियंत्रण करता येते. पाने गुंडाळणारी आळी: आवळ्याच्या झाडावर हा रोग पाहावयास मिळतो. पानांच्या पृष्ठभागावर पानांचे गुंडाळे करून आत बसतात व पान आतल्या आत कुरतडतात, पानाला कमजोर करून टाकतात. पान कुरतडून झाल्यावर दुसऱ्या पानाच्या पृष्ठभागावर असे एक एक करून पाने गळायला सुरुवात होते. याचाच परिणाम येणाऱ्या फळावर होतो. फळे कमी येतात. या रोगाला नियंत्रण करण्यासाठी 0.006 मोनोक्रोटोफॉस फवारणी केल्याने या रोगावर नियंत्रण करता येते. मावा: आवळ्याच्या झाडावर नवीन पालवी फुटल्यावर पानावर स्थिरावून पानातील पेशीद्रव्य शोषून घेते. झाडाला अन्न पुरविण्याचे काम पेशीद्वारे असते. या रोगामुळे पेशीद्रव्ये कमजोर करते. पेशीद्रव्यांच्या कमजोरीमुळे झाडांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनावर परिणाम होतो. नियंत्रण: मावा या किडीवर नियंत्रणासाठी 0.04% फॉस्फामिडोनची फवारणी केल्याने किंवा मोनोक्रोटोफॉसची 0.05% फवारणी केल्याने या रोगावर नियंत्रण करता येते. 0.06 डायमेथोएट कीटकनाशकाची फवारणी करावी. जैविक कीड नियंत्रणासाठी निमार्क 14 PPM निमयुक्त औषधाची फवारणी करावी. हुमणी व वाळवी हा रोग आवळ्याचे झाड लहान असतानाच या रोगाचा प्रादुर्भाव होतो. आवळ्याच्या कलमापासून सुरू होतो. या रोगाच्या केड्यांचे जमिनीत वास्तव्य असते व आवळ्याची कलम लहान असताना मुळावर उपजीविका करतात.
मुळावर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे वाळतात. याचे नियंत्रण 12% दाणेदार फोरेट 30 किलो प्रति हेक्टर फवारावे किंवा जमिनीत खोलवर मिसळावे किंवा 10 ते 12% फॉलडॉल पावडर 130 किलो प्रति हेक्टर जमिनीत खोलवर मिसळावी. शेतातील वाळवी वारुळे नष्ट होण्यास मदत होते. आवळ्यावरील फवारणी ही फवारणी साधारणतः आवळ्याच्या झाडाला फुले येतात त्यावेळी करावी, कारण फुलावर फुलपाखरू गुलाबी नारंगी माशा फिरताना दिसतात. यामध्ये प्रौढ माशी ही फुलांच्या आत अंडी देते. फुलांचे फळामध्ये रूपांतर होते. फळांच्या आत अंडी उबून त्यातून अळी बाहेर पडते. फळातील गर व बी खाते. रंग पांढरा असतो. प्रौढ अळी फळाबाहेर येऊन जमिनीवर पडून कोष तयार करते. कोष अवस्थेत पुढील मौसमाचे फळ येईपर्यंत म्हणजेच 25 ते 30 दिवसाचे हे जीवनचक्र असते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास ही अळी फळाला आतमध्ये खाऊन फळ कुजवते. फळांचा आतील भाग सडवते. फळावर फक्त काळसर डाग दिसतो. आतमध्ये अळी असते. कधी बाहेर येते. बाहेर येताना छिद्र लहान असते. हा प्रादुर्भाव देशी जातीच्या फळावर जास्त येतो. आवळा हंगाम उत्पादन तोडणी. आवळ्याच्या झाडाला साधारण 4थ्या वर्षी फळे मिळण्यास सुरुवात होते. 4थ्या वर्षी 4 ते 5 किलो प्रति झाडास आवळे येतात. 5व्या वर्षी 15 ते 20 किलो. 6व्या वर्षी 100 किलोच्या वर. 7व्या वर्षी 150 ते 200 किलोपर्यंत आवळ्याचे उत्पादन मिळते. एका फळाचे वजन 15 ते 28 ग्रॅम भरते. आवळ्याचा औषधी उपयोग. आवळ्यामध्ये क व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. क्षयरोग अस्थमा ब्राकाइस या रोगासाठी आवळ्याच्या सेवनाने गुण येतो. क जीवनसत्व मधुमेहावर उपयुक्त आहे. श्लेषा कमी करण्याचा आवळ्यातील धर्म उत्तम आहे. कप पडणे प्रमेह आणि धुपणी या रोगात आवळाकंडी दारू हळद गुळवेल आणि ज्येष्ठ मध यांचा कात करून देतात. याने शौचास साप होऊन लघवीतील गाळ कमी होतो. हृदयरोगावर आवळ्याचा उपयोग फायदेशीर आहे. बद्धकोष्ठ रक्तविकार अग्निमाद कावीळ वगैरे रोगासाठी आवळ्याचा रस गुणकारी ठरला आहे. वातनाशक पित्तनाशक मृदुरेचक मुघलशीत व त्रिदोषनाशक आहे. मेदरोग आम्लपित फास प्रवर रक्तपित या रोगास उपयुक्त आवळ्याचा रासायनिक गुणधर्म आहे. मानवाला रोगापासून दूर राहता येते. आवळ्याचे उपयुक्त औषधी पदार्थ. आवळ्याचे फळ बहुगुणी असून त्यापासून अनेक आयुर्वेदिक औषधी आरोग्यवर्धक शक्तिवर्धक पदार्थ तयार करण्याची पद्धती व उपयोग या ठिकाणी दिले आहेत. त्रिफळाचूर्ण. त्रिफळाचूर्ण हे अनेक रोगावर उपयोगी असणारे सर्वांना याचा परिचय आहे. याचे अनेक रोगावर प्रतिकारक औषध कावीळ विषमज्वर कुष्ठरोग कफ पित्त वात प्रमेह बहुमित्र रोग मूत्र खराब होणे अग्निमान मूळव्याध इत्यादी अनेक रोगावर याचा उपयोग होतो. हे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने डोळ्यांचे आजार सर्व बरे होतात. हे चूर्ण रोज रात्री दुधाबरोबर घेतल्यास शरीराच्या कातडीचे सर्व रोग बरे होतात व तुपात मिसळून रोज सेवन केल्याने रोगाचा नाश होतो. हे चूर्ण हे तारुण्य टिकवण्यास मदत करते. चूर्ण एरंडेल तेलाबरोबर दुधाबरोबर रोज सेवन केल्यास हृदयरोग्यांचे हाडे मजबूत होऊन कमजोरी दूर करते. त्रिफळा चूर्णाचे सेवन सतत केल्याने व्याधीमुक्त होऊन रोगांचा नाश करतो. त्रिफळा चूर्ण बनवण्याची प्रक्रिया. त्रिफळा बेहडा हिरडा आणि आवळा यांचे संभार केल्याने चूर्ण तयार होते. अशा प्रकारे त्रिफळा चूर्ण भावप्रकाश निघंटी विक्रमहर्षीय ग्रंथात याचे वर्णन केलेले आहे. वैदिक पद्धतीनुसार 2 भाग हिरडा 2 भाग बेहडा 3 भाग आवळा घेऊन चूर्ण बनवतात. तर वैदिक निघटू शारंगधर संहितेत 1 भाग हिरडा 2 भाग बेहडा आणि 4 भाग आवळा घेऊन त्रिफळा चूर्ण बनविण्यास सांगितले आहे. परंतु वैद्यांच्या मतानुसार आवळा हिरडा बेहडा संभाग त्रिफळा घेऊनच त्रिफळा चूर्ण तयार करावे. त्रिफळा चूर्ण हे साधारणतः 1 भाग हिरडा 3 भाग बेहडा 3 भाग आवळा यांचे मिश्रण घ्यावे. संजीवनवटी. संजीवनवटी आपण मार्केटमध्ये पाहतो. सर्वांच्या परिचयाची अर्जित कॉलरा सर्पदंश संधिवात या रोगावर गुणकारी संजीवनी वटीच्या गोळ्या
सकाळ संध्याकाळ घेणे। संजीवन वटी बनवण्याची प्रक्रिया 10 ग्रॅम आवळा चूर्ण, 10 ग्रॅम हिरडा, 10 ग्रॅम सुंठ, 10 ग्रॅम बेहडा, 10 ग्रॅम पिंपरी, 10 ग्रॅम पंचनाग, 10 ग्रॅम शुद्ध भिलवा यांचे चूर्ण संभार करून गोमूत्राबरोबर मिक्स करून 1 ग्रॅमच्या गोळ्या बनवाव्यात। त्रिफळा काढा। त्रिफळा काढा दिवसातून 3 वेळा घेतल्याने कठीण पंडुरोग, विशेषतः पित्त, विकृतजन्य हानिकारक रोग नष्ट होतात। खराब पाण्यामुळे रोग नष्ट होतात। त्रिफळा काढा बनवण्याच्या पद्धती। त्रिफळा काढा बनवण्याच्या पद्धती 10 ग्रॅम आवळा चूर्ण, 10 ग्रॅम हिरडा चूर्ण, 10 ग्रॅम बेहडा चूर्ण, 10 ग्रॅम लिंबाची साल, 10 ग्रॅम 10 ग्रॅम चिराये, 10 ग्रॅम वासा हे सर्व चूर्णांचे मिश्रण करून 1/2 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मंदाग्नीवर शिजवावा। पाण्याचा 1/2 भाग शिल्लक राहिल्यावर त्यामध्ये थोडी चवीसाठी साखर टाकून थोडा वेळ शिजवावा। साखर पूर्ण विरघळल्यानंतर तयार झालेला काढा दिवसातून रोग्यांना 3 वेळा दिल्यास रोग नष्ट होतो। त्रिफळा धृत, हिरडा, बेहडा, आवळा, शतावरी, अश्वगंधा सुंठ, पिंपली मनुका, साधा नमक, बरीचार, नीलकमल, हळद प्रत्येकी 10 ग्रॅम ह्यासुद्धा तुपामध्ये मंदाग्नीवर परतवून घ्या। त्यामध्ये वरील त्रिफळा काढा 600 ग्रॅम, भांगराचा रस, अडसुळाचा रस 600 ग्रॅम, बकरीचे दूध 600 ग्रॅम हे सर्व मिश्रण एकत्र करून तुपावर घ्या। रक्त तो शुद्ध होते, डोळ्यांचे रोग, मोतीबिंदू, नेत्रस्राव, काचबिंदू, नकलादे असे नेत्ररोग बरे होतात। त्रिफळा धृत याच्या रोजच्या सेवनाने डोळ्यांचे सर्व विकार दूर होतात। आवळा केस तेल। आवळा केस तेल हे अत्यंत उपयोगी असून केसातील कोंडा नाहीसा होतो, केसांना गळण्यास आळा घालते, केस गळणे कमी होते, तसेच केस काळे राहतात, केस चांगले वाढतात। प्रक्रिया। आवळा कल्प 1 लिटर घ्या, त्यामध्ये 700 ग्रॅम खोबरेल तेल, 300 ग्रॅम तीळ तेल घालावे। आवळा कल्पमध्ये 2 लिटर पाणी घालून 1/4 अर्क तयार करणे, नंतर त्यामध्ये तेल मिक्स करून लोखंडी कढईत मंद आचेवर पूर्ण पाणी जळून जाईपर्यंत ठेवावे। तेल वस्त्रगाळ करावे, सुगंधी अर्क परफ्यूम घालावा, तसेच रंग 1 ग्रॅम टाकावा। तेल तयार होते मध्ये पॅक बंद करावे। ब्राह्मी आवळा केस तेल। 1 लिटर ताजा आवळा रस घ्या। अंदाजे 1 किलो ब्राह्मीची पाने, सर्वप्रथम आवळा रस, ब्राह्मीची पाने यांच्यामध्ये 2 लिटर पाणी घालून त्याला 1/4 भाग तयार होईपर्यंत शिजवा। त्यामध्ये कापूर 50 ग्रॅम, तिळाचे तेल, नागरमोथा 250 ग्रॅम, हिरडी साल 250 ग्रॅम सर्व मिश्रण एकत्र करून मंद अग्नीवर शिजवा। पाणी जळून गेल्यावर तेल गाळून घ्या, त्यात आवडीनुसार परफ्यूम टाका, हवा असेल तसा तेलाचा रंग 3 ग्रॅम टाका। अशा रीतीने बहुगुणी सदाबहार केशवर्धक केस काळभोर करणारे, बुद्धी स्मरणशक्ती वाढवणारे आहे। सरसो आवळा तेल। आवळा रस 1 लिटर, 2 लिटर पाणी टाकून 1/4, 2 लिटर पाणी टाकून 1/4 भाग अर्क काढून नंतर त्यात 4 किलो सरसो तेल, 1 किलो तिळाचे तेल, 1 किलो खोबरेल तेल घ्या। त्यात जटामाशी 250 ग्रॅम, नागमोथा 250 ग्रॅम, हिरडासाल 250 ग्रॅम, कापूर 50 ग्रॅम हे सर्व मिश्रण एकत्र करून हवे असल्यास त्याप्रमाणे तेलात रंग 2 ग्रॅम टाकावा। या तेलाने केसातील चिपचिपाहट होत नाही, केसांची वाढ होते, केस अगदी मोकळे होतात, केसाला वेगळी चकाकी येते, केस गळणे थांबते, केस वाढण्यास मदत होते। हे तेल डोके शांत करणारे, स्मरणशक्ती वाढवणारे तेल आहे। आवळा जास्वंद तेल। सर्वप्रथम 1 लिटर आवळा रस घ्या, शिजवून त्यामध्ये 2 लिटर पाणी घालून 1/4 भाग काढा तयार करा। अंदाजे 1 किलो जास्वंदाची फुले घ्या, ती 2 किंवा 3 लिटर पाण्यामध्ये शिजवून 1/4 अर्क तयार करा। 50 ग्रॅम मेथी घ्या, 250 नागमोथा घ्या, सर्व मिश्रण एकत्र करून घ्या। नंतर मंद अग्नीवर लोखंडी कढईत पूर्ण पाणी जळून गेल्यावर वस्त्रगाळ करून घ्या। हवा असल्यास रंग वापरू शकता। बाजारात जास्वंदाचा परफ्यूम मिळतो, 4 थेंब परफ्यूम टाका, सुगंधी तेल तयार होते। हे तेल वापरल्याने केस मोकळे राहतात, केसांना चकाकी येते, केस वाढतात, केस गळत नाहीत, केसामध्ये कोंडा होत नाही। आवळा प्रक्रिया उद्योग।
पारंपरिकरित्या आवळ्यापासून साधारणपणे आवळ्याचा मुरब्बा तयार केला जातो. आवळ्याचे फळ बहुगुणी असून त्यापासून अनेक औषधी, आरोग्यवर्धक आणि शक्तिवर्धक पदार्थ तयार करता येतात. आवळ्याचे लोणचे, आवळा सुपारी, आवळा ज्यूस, आवळा जाम, आवळा चटणी, आवळा कँडी, आवळ्याच्या चकत्या, आवळ्याच्या वड्या, 5 गोळ्या आवळ्या चूर्ण, आवळा गुलकंद, महर्षी चवन यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी आवळ्याचा उपयोग केला होता. त्यांना खूप फायदा झाला. तेव्हापासून चवनप्रास, त्रिफळा चूर्ण, आवळा, हिरडा, बेहडा मिळून देखील तयार होते. हे त्रिदोषावर चालते. काही जण याला ब्रह्म विष्णू महेश योग म्हणतात. घरच्या घरी आणि रोजच्या आहारात या पदार्थाचा समावेश महत्वाचा आहे. हे पदार्थ बनवणे आणि टिकवणे तसे सोपे आहे. आवळा सरबत साहित्य: 1.25 किलो ताजी निरोगी डाग नसलेली आवळा फळे घ्या, 600 ग्रॅम साखर घ्या, 10 ग्रॅम सायट्रिक ऍसिड अंदाजे मीठ घ्या, 1 किलोसाठी 150 मिलीग्रॅम सोडियम मेटासल्फाइड, मखमल कापड, स्टेनलेस स्टील चाकू, काचीच्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा चांगल्या प्रतीच्या वजन काटा, पातेले, गॅस इत्यादी. कृती: आवळ्याची ताजी परिपक्व झालेली निरोगी फळे निवडून घेऊन ती सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करावी. ही फळे नंतर 5 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम मिठाच्या द्रावणात 3 दिवस बुडवून ठेवावीत. 3 दिवसानंतर आवळे पाण्यामध्ये उकळून घ्यावे. नरम झाल्यावर फळातील बिया काढून टाकाव्या. नंतर मशीनद्वारे फळाचा मऊ गर करून घ्या. घराच्या वजनाच्या 1/4 पटीने साखर मिसळून हे मिश्रण 15 मिनिटे उकळून घ्यावे. 1/4 लिटर पाण्यात 600 ग्रॅम साखर आणि 10 ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून ते गरम करावे. हे मिश्रण गाळून घेऊन ते आवळा रसात मिसळून घ्यावे. मिश्रण गरम करून घ्या. त्यामध्ये प्रति किलोप्रमाणे 12 मिलीग्रॅम सोडियम मेटाबाय सल्फाइड मिसळून एकजीव करून घ्या. हे सरबत गरम असताना बाटल्यात भरावे व बाटल्या बंद कराव्यात. बंद केल्यावर लेबल लावून थंड करून कोरड्या थंड जागी ठेवावेत. आवळ्याचे हे सरबत 1 वर्षभर टिकते. याचा आस्वाद खूप स्वादिष्ट लागतो. रोज सकाळी अनुशापोटी घेतल्याने शरीराला निरोगी बनवते. सरबत घेताना 1 भाग सरबत 3 भाग पाण्यासोबत घ्यावे. चवीसाठी आल्याचा रस किंवा जलजीरा घेणे. ताज्या आवळ्याच्या रसाचे सरबत: ताजे आवळे निरोगी लिंबाचा रस किंवा आल्याचा रस ही वापरतात. आवळ्याचा रस 20%, लिंबरस 3%, आल्याचा रस 0.7% व TSH 14% स्थिर करावे. हे सरबत चांगले रुचकर लागते. आवळा रस: रसाळ मोठे ताजे आवळे निवडावे. डाग नसलेले निरोगी आवळे धुवून स्वच्छ करा. आवळा केस काढा. ज्युसरमध्ये ग्राइंडरमध्ये घालून ज्यूस तयार करा. सुती कपड्याने ज्यूस गाळून घ्या. 1 किलो रसामध्ये 1 ग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड मिसळवा. रोज सकाळी अनुचपोटी 1 ग्लास पाण्यामध्ये 2-2 चमचे आवश्यकतेप्रमाणे साखर टाकून आवळा सरबत तयार करावा. किंवा डायबिटीज रोग्यांना बिना साखरेचे 1 ग्लासमध्ये 2 चमचे फक्त आवळा रस व चवीसाठी जलजीरा किंवा आल्याचा रस घ्यावे. शरीराला निरोगी बनवते. आरोग्यवर्धक व शक्तिवर्धक हा रस खरोखरच अमृत आहे. आवळा चटणी: ताजी आवळे निरोगी डाग नसलेले आवळे घ्या. आवळे स्वच्छ करून चाकून तुकडे करून घ्या. खोबऱ्याचे तुकडे घ्या. खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमधून बारीक करून घ्या किंवा बारीक किस घ्या. आवळ्याच्या चकत्या अंदाजे हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घ्या. खोबरे, आवळा व मिरची बारीक झालेले मिश्रण एकत्र करून घ्या. चटणी तयार झाल्यावर त्यात चवीसाठी मीठ घाला. आवडीप्रमाणे लिंबाचा रस व गुळ घाला. चविष्ट चटणी तयार होते. जेवणाबरोबर चटणी सेवन केल्याने कण जीवनसत्व मिळते व जेवण पचन होण्यास मदत होते. आवळ्याची गोड चटणी साहित्य: 1 किलो आवळे स्वच्छ निरोगी ताजे डाग नसलेले गरम मसाला, 4 चमचे लाल तिखट, 2 चमचे 1 चमचे वेलदोड्याचे दाणे, 2 चमचे जिरे पूड, 1 चमचे शेंगदाण्याची पूड, 2 चमचे बडीशेप पूड, 2 चमचे सुंठ पूड, 2 कप साखर मीठ, व्हिनेगर. कृती: सर्वप्रथम आवळे 15 मिनटं उकळून घ्या. आवळे मऊ झाल्यावर त्यातील बिया काढून घ्या. ग्राइंडरमधून गर काढून घ्या किंवा पूर्ण यंत्रातून गर गाळून घ्या. बडीशेप, सुंठ पूड, वेलदोड्याचे दाणे,
जिरे वगैरे सर्व मसाला कुटून घ्या. नंतर आवळ्याच्या घरात वरील सर्व मसाला मिक्स करून घ्या. त्यात साखर टाका, चवीपुरते मीठ घाला, थोडे विनेगार घाला. सर्व मिक्स करून घ्या. घट्ट झाल्यावर भरणी भरून ठेवा. जेवणासोबत चटणी सेवन केल्याने जेवण पचन होते, गॅसेस होत नाही, क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. आवळा चटणी साहित्य: आवळे 1.25 किलो मेथी, 10 ग्रॅम साखर, 1 किलो लाल मिरची पावडर, 20 ग्रॅम लसूण, 100 ग्रॅम जिरा पूड, हळद 25 ग्रॅम, आले 25 ग्रॅम, राई 5 ग्रॅम, मिरी 10 ग्रॅम, मीठ चवीपुरते. सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून 15 मिनिटे उकळून घ्या. मऊ झाल्यावर बिया काढून घ्या. मिक्सरमध्ये गर काढून घ्या. घरातील रेषा काढून घ्या. मेथी जिरे बारीक पूड करून घ्या. साखर घालून हळद लाल मिरची टाकून शिजवा. शिजवताना त्यामध्ये जिरा लसूण मेथी पूड मिरे चवीपुरते मीठ टाकून चांगले शिजवून घ्या. चटणी स्वादिष्ट तयार होते. जेवणासोबत घेतल्याने ते जेवण पचन होण्यास मदत होते. जाम: जाम हा पदार्थ फळांचा गर, साखर, सायट्रिक ॲसिड, रंग व इसेन्स याचे योग्य प्रमाणात मिश्रणात तयार केला जातो. जाम ब्रेडसोबत खाऊ शकता. आवळ्याचा गर 55%, साखर 65%, आमला ॲसिड 0.4% ते 0.7%. जामसाठी आवळ्याची निवड: साधारणपणे ताजी नुकतीच पिकलेली आवळ्याची फळे निवडून घेणे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या फळामध्ये पेक्टिन असणे आवश्यक आहे. पेक्टिनचा हा एक डिंकासारखा पदार्थ असतो, ज्यामुळे जाम घट्ट होण्यास मदत करते. हा पदार्थ सफरचंद, कवळ, आलूबुखार, पेरू, फणस, पपई इत्यादी फळांमध्ये आढळतो. जास्तीत जास्त पिकलेली फळे घेतल्यास पेक्टिनसारखा पदार्थ नाहीसा होऊ शकतो, म्हणून नुकतीच ताजी फळे जामसाठी घेणे गरजेचे आहे. आवळा जाम: सर्वप्रथम आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करा. बी काढून टाका. थोड्या पाण्यामध्ये 15 मिनिटे उकळून घ्या. आवळ्याचे तुकडे मऊ झाल्यावर रवीने हलवून लगदा तयार करा. लगद्यामध्ये साखर मिश्रण करून घ्या. मिश्रण शिजवा जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. शिजवताना मिश्रण हलवत रहा. जाम तयार झाला की नाही हे समजण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात छोट्या चमच्याने वरील थोडा जाम टाकून पहा. जोपर्यंत पाण्यात मिसळतो तोपर्यंत जाम तयार झाला नाही. जाम तयार झाला की पाण्यामध्ये मिसळत नाही, तो एकाच जागेवर जमून राहतो. तेव्हा जाम तयार झाला असा समजावे. तेव्हा जाम तयार झाला असे समजावे. नंतर निर्जंतुक बॉटलमध्ये जाम भरून ठेवावा. आवळा लोणचे: पूर्ण पिकलेली आवळी बिना डागाची आवळे स्वच्छ धुवून घ्या. पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून उकळत ठेवावे. उकळत्या पाण्यात आवळे टाकून फोडी मोकळ्या करून घ्यावा. बिया काढून टाका. सोप जाडसर बारीक करून घ्या. पातेल्यातील तेल गरम करत टाका. तेल गरम झाले की त्यात मेथी, मोहरी, सोप टाकणे. आवळ्याच्या फोडीला हळद लावणे. हळद लावल्यावर आवळ्याच्या फोडी टाकणे. सर्व मिश्रण थोडा वेळ गरम करून घ्या. गरम केल्यावर त्यात लाल मिरची पावडर, मीठ व हिंग टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यामध्ये सोडियम बेंझाइट मिसळून घ्या. लोणचे भरणीत मुरण्यासाठी ठेवावे. आवळा मुरुंबा: मुरुंबा हा आपल्या देशातील एक आवडीचा पदार्थ आहे. काही मुरुंबे आयुर्वेदात त्यांचा औषधी गुणासाठी प्रसिद्ध आहे. विविध फळांपासून मुरुंबा, उदाहरणार्थ आंबा, अननस, सफरचंद, गाजर, आवळा इत्यादी. आवळ्यांच्या मुरुंब्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. तसेच आवळा हृदयासाठी शक्तिवर्धक आहे. मुरुंबा म्हणजे संपूर्ण फळे किंवा फळांचे 70% किंवा जास्त साखर एक करून केलेला पदार्थ होय. फळांचा मुरुंबा विविध प्रकारे केला जातो. फळांचा किस करून मुरुंबा करणे, फोडी चकत्या करून साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात मुरवून ठेवला असता त्याला त्या फळाचा मुरुंबा म्हणतात.